बातमीकडे राजापूर तालुक्यामधील बारसू इथल्या प्रस्तावित ग्रीनफील्ड रिफायनरी आंदोलनाची धग वाढत असतानाच दुसरीकडे या प्रश्नावर सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष असं राजकारणही तीव्र झालंय. उद्धव ठाकरेंनी बारसू रिफायनरीबाबत पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. स्थानिक लोकांसोबत ठाम उभे राहत प्रकल्पाविरोधात आंदोलन उभं करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. मात्र बारसू रिफायनरीवरून महाविकास आघाडीमध्ये फूट पडण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. ठाकरे गटाचा विरोध असतानाच शरद पवार आणि सामंतांच्या भेटीमुळे महाविकास आघाडीला पुन्हा एकदा तडा गेलाय. तर तिसरीकडे उद्धव ठाकरेंच्या पत्राविषयी संजय राऊतांनी मुख्यमंत्री म्हणून जागा सुचवणं वेगळं आणि आता विरोध होत असेल तर त्या पत्राला किंमत शून्य असल्याचं म्हटलंय. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी एक पर्यायी जागा सुचवली किंवा तिथे विरोध नसावा किंवा त्या संदर्भात काही हालचाली नव्हत्या. पण आता जर लोक विरोध करण्यासाठी पुढे आले असतील आणि मरू पण जागा देणार नाही, आमच्या जमिनी देणार नाही भूमिका असेल, तर त्या पत्राला आमच्या दृष्टीनं किंमत शून्य आहे. उद्धवजींचंही तेच म्हणणं आहे. तो एक शासकीय कागद आहे, पण शिवसेना ही लोकभावनेच्या बाजूने आहे. कल्प होणार आहे की नाही ठरणार अशा परिस्थितीमध्ये असताना त्याचं राजकीय भांडवल करणं, आपल्याच नेत्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिणं की इथं प्रकल्प झाला पाहिजे, हा प्रकल्प झाला तर 8.5% GDP वाढू शकतो महाराष्ट्राचा अशा पद्धतीनं सांगणं, पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही अशा पद्धतीनं सांगणं, त्या ठिकाणी पेट्रोलियमचे टॅक पेट्रोलियम प्रॉडक्ट जे आहेत त्याच्यावरचं टॅक्सेशन कमी होईल असं त्या पत्रामध्ये लिहिणं, जगातला सगळ्यात मोठा प्रकल्प आहे असं त्या पत्रामध्ये लिहिणं आणि 6 महिन्यानंतर सरकार बदलल्यानंतर मुख्यमंत्री स्वतःचे नेते नसताना आपण त्या प्रकल्पाला अडचण आणणं ही दुटप्पी भूमिका महाराष्ट्राला कळायला लागलेली आहे. उद्योगमंत्री उदय सामंतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतल्यानंतर दिलेल्या माहितीमुळे भूकंप आलाय. शरद पवारांनी बारसू रिफायनरीला समर्थन दिल्याची माहिती उदय सामंतांनी दिली. उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा रिफायनरीला विरोध असतानाच शरद पवारांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीला धडकीच भरली आहे. बारसू रिफायनरीबाबत सकारात्मक पावलं उचलली जात असल्याची माहिती उदय सामंत यांनी शरद पवारांच्या भेटीनंतर दिली. तसंच प्रकल्पासाठी सर्वेक्षण सुरू नसून माती परीक्षण सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. असं तुम्ही जे त्या ठिकाणी विरोधक आहेत ते आणि शासकीय अधिकारी यांची बैठक घ्या आज उद्या कचेरी आणि त्याच्यातून काय निष्पन्न होत आहे ते बघूया. तर त्याच्यासाठी सामंतांनी असं सांगितलं की उद्याच्या उद्या आंदोलकांचे प्रतिनिधी आणि राज्य शासनाचे प्रतिनिधी तिथं ऑन द स्पॉट बसतील, विचारविनिमय करतील आणि त्याचा निष्कर्ष काय आहे तो या ठिकाणी सरकारनं दिला जाईल. त्यांची बैठक आहे अधिकारी आणि आंदोलक, त्या बैठकीच्या मधून काही निष्पन्न झालं नाही तर आपण यासाठी एकत्र बसून चर्चा करून मार्ग करायचा प्रयत्न करावा अशी सूचना मी राज्याच्या उद्योगमंत्र्यांना केली आणि ती त्यांनी मान्य केली.